तर बरेचसे पेशंट प्रायव्हेटमधून रेफर झालेले पण होते, आणि त्यामध्ये विशेष करून लाईफ सेव्हिंग ड्रग्स किंवा मेडिसिनचा विषय करता अवेलेबल होते, औषधं तिथे पुरेसे उपलब्ध होते. साठा आहे आणि लिफ्ट अभावी आय सी यू जे आहे 80 बेड्स ते बंद आहे. याच्यामध्ये आपण म्हणालात तसं आय सी यू बेडची वाढ करण्यात आलेली आहे. जसं करोनाचं संकट आलं तसं लक्षात यायला लागलं की इमर्जन्सी सेवांमध्ये आय सी यू किंवा ऑक्सिजन असलेले बेड, व्हेंटिलेटर असलेल्या सुविधा हे वाढवणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असा निर्णय घेतला की राज्यात प्रत्येक ठिकाणी, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी ही सेवा वाढवण्यात यावी. आपल्याकडे 9 बेडची संख्या होती आय सी यूची, तर ECRP 1, ECRP 2 असं स्पेशल बजेट पॅकेज देण्यात आलं प्रत्येक राज्याला, इमर्जन्सी कोविड रिलीफ पॅकेज. त्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला पण आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला निधी मिळाला, आणि आता 9 जे आय सी यू आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यात येऊन आता ते 80 होणार आहेत. तर ते 80 संख्या म्हणजे आय सी यूची व्यवस्था करण्यासाठी आत्ताही काम चालू आहे आणि नोव्हेंबरपर्यंत ते चालू होईल. त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत, परंतु ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे आणि लवकरच ते सुरू होतील, परंतु ही प्रत्येक ठिकाणी ही संख्या वाढवण्यात आलेली आहे. हा, आपण जे नांदेडची जी दुर्दैवी घटना झाली त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी सांगितलं होतं की आम्ही पण त्याच्यावर अहवाल मागवला आहे. माझ्या ऑफिसमधून तो अहवाल मागवला गेला आहे, त्याचा प्रिलिमिनरी रिपोर्ट माझ्याकडे आला. त्याच्यामध्ये काही गोष्टी प्रामुख्याने त्यांनी जे सांगितले आहेत की एक कमिटी नेमलेली आहे त्याच्यामध्ये, इन्क्वायरी कमिटी 3 ऑक्टोबरला, आणि त्यानुसार त्या याची चौकशी चालू आहे. परंतु बऱ्याच अंशी तिथे पेशंट जे होते, एकतर एज फॅक्टर होता, काही पेशंट जवळपास 70-80 एज ग्रुपमधले होते, कोमॉर्बिड होते, आणि त्या व्यतिरिक्त बरेचसे पेशंट प्रायव्हेटमधून रेफर झालेले पण होते. सेम केस न्यूनेटलच्या बाबतीत पण होती की काही बच्चू जे होते दुर्दैवाने ते इमर्जन्सी से याच्यात होते, व्हेंटिलेटरवर होते काही, आणि ते शिफ्ट करण्यात आले. तर ओव्हरऑल बघता आता ती कमिटी तर डिटेल रिपोर्ट करेलच, परंतु हा प्रिलिमिनरी अहवाल आलेला आहे, आणि त्यामध्ये विशेष करून लाईफ सेव्हिंग ड्रग्स किंवा मेडिसिनचा विषय करता अवेलेबल होते, औषधं तिथे पुरेसे उपलब्ध होते. आता त्या कमिटीमध्ये पेडियाट्रिशियन आहे, सर्जन आहेत, मेडिसिनचे डॉक्टर्स आहेत, याच्यावरही कमिटी डिटेल रिपोर्ट देणार. आज सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली आणि त्याच्या मागचा हेतू हाच आहे की नेमकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधं उपलब्ध आहेत की नाही, किंवा ज्या काही सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजे त्या मिळत आहेत की नाही, बेसिक रिक्वायरमेंट इथली पाहिजे, मग अगदी औषधं असतील, इमर्जन्सी लाईफ सेव्हिंग ड्रग्स असतील ते आहेत की नाही. इथे जी आमची बेड कॅपॅसिटी आहे, जवळजवळ 597 हे कॅपॅसिटी असलेलं हॉस्पिटल आहे, याच्यामध्ये त्या सेवा आहेत की नाही, आणि एक अलर्टनेस यायला पाहिजे सगळ्या जिल्ह्यात की जर औषधं उपलब्ध नाही आहे तर त्यांनी मागणी केली पाहिजे. आमच्या ई औषधीवर आमचं पोर्टल आहे, त्याच्यात मागणी पण केली पाहिजे, याला कुठेतरी ट्रॅक पण केलं जातं मागणी आणि पुरवठा या माध्यमातून, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून औषधं पण येत असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PIP मधनं. राज्यांना बजेट दिलं जातं, राज्यांकडून ते प्रत्येक जिल्हा आणि PHC आणि RHच्या सिव्हिलच्या माध्यमातून ते दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्याचं पण एक बजेट असतं, त्या माध्यमातूनही ते मेडिसिन खरेदी करू शकतं. आणि म्हणून आज हा रिव्ह्यू घेतला की ई वॉर्डची पण तपासणी पाहणी केली, तिथे ती औषधं आहेत की नाही, रुग्ण किती आहेत. आज मी गेले तर 25 रुग्ण होते, काल दिवसभरामध्ये 40 रुग्णांची तिथे त्यांनी तपासणी केली, सेवा दिली. तर हे सगळं बघण्याचा दृष्टिकोन हाच आहे की सेवा, इमर्जन्सी सेवा आणि मेडिसिनची अवेलेबिलिटी काय आहे, यासाठी हा रिव्ह्यू होता.